संगीत ही मानवी जीवनाला लाभलेली अमूल्य अशी देणगी आहे. संगीत ऐकत नाही किंवा आवडत नाही असा माणूस शोधून सापडणं कठीण. जगभरातील भाषा प्रांत यांचं कोणतंही बंधन नसलेलं संगीत मानवी जीवन सुखकारक बनवतं, हृदयाच्या तारा छेडून एका वेगळ्या विश्वात नेतं. त्यामुळे संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. त्याही पुढे जाऊन आता ताणतणावासह विविध व्याधीतून मुक्त होण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे संगीतोपचार थेरपी आता जगभर वापरली जाऊ लागली आहे. आज जागतिक संगीत उपचार दिन, त्यानिमित्त संगीताचं मानवी जीवनातील स्थान आणि विविध व्याधींवर त्याचा होणारा परिणाम याबाबत माहिती देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. सध्याचं युग धावपळीचं आणि धकाधकीचं आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात काम करताना आज प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जीवन जगते. त्यातून मानवी व्याधींचं प्रमाण वाढू लागलंय. व्याधीतून मुक्त होण्यासाठी ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीबरोबरच विविध प्रकारच्या थेरपीचा वापर केला जातो. त्याच्या जोडीला तणावातून मुक्त होण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचं विविध संशोधनातून सिद्ध होतंय. संगीत आपलं मन शांत ठेवण्यास मदत करतं, आपल्याला तल्लीन करून सोडतं, वेदना त्रास विसरायला लावतं. साब्रियाच्या नीस विद्यापीठात अलीकडील संशोधनात अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्यात. त्यानुसार संगीतामुळं हृदयाच्या कार्यक्षमतेवरही प्रभाव पडतो. संगीत ऐकल्यानं मेंदूतील एंडॉर्फिन हार्मोनचा स्त्राव होतो. या हार्मोनमुळं हृदयाची क्षमता वाढते. त्यामुळं दररोज 30 मिनिटं संगीत ऐकणं हृदयासाठी फायदेशीर आहे. शिवाय ज्यांना हृदयविकाराची समस्या आहे त्यांच्यासाठीही संगीतोपचार उपयुक्त ठरतात. संगीताचा आनंद घेण्यासाठी वेळेचं बंधन नाही. कोणत्याही वेळी संगीत ऐकण्याचा आनंद घेतला जाऊ शकतो. घर, कार्यालय, प्रवासात कुठंही आपण संगीत ऐकू शकतो. संगीतामुळे मनोरंजन आणि विश्रांतीचा दुहेरी फायदा होतो. सम्राट अकबर बादशाहचा दरबारी गायक तानसेन यांच्या संगीत शक्तीनं दिवे जळत असत असं इतिहास सांगतो, तर कालिदासाच्या गीत संगीतानं पाऊस पडत असे. संगीत उपचारांचं महत्त्व लक्षात आल्यानंतर अलीकडच्या काळात म्युझिक थेरपीचा वापर आरोग्यविषयक समस्यांमधून मुक्त करण्यासाठी केला जाऊ लागलाय. तणाव, अनिद्रा, नकारात्मकता, स्नायुदुखी यांसह इतर मानसिक समस्यांसाठी संगीत थेरपी वापरण्याचे प्रभावी परिणाम देखील दिसून आलेत. संगीतामध्ये वाजवल्या जाणाऱ्या विविध रागांमुळं शरीरातील पेशी जागृत होतात, त्यामुळं प्रकृती उत्तम राहते. संगीतातून मेंदूत आनंदरस तयार होतो, तो माणसाच्या मेंदूला प्रज्वलित करतो. त्याचा फायदा आरोग्याला होत असल्याचं गायक आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच आपल्या शरीर, मन आणि इमोशन्सवरती संगीताचा जो परिणाम होतो तो नेहमीच आपल्याला आपला ताण किंवा डिप्रेशन हे घालवणारा असतो. त्यामुळंच म्युझिक थेरपी ही जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे थेरपेटिक ॲप्रोच टुवर्ड्स म्युझिक, आणि हे माणसाच्या मेंटल, इमोशनल आणि फिजिकल सुद्धा हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. संगीत कला ही अध्यात्म ऋषी मुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान धारणा, नाम जप केला जातो. धार्मिक स्थळी किंवा मंदिरात जाप, नामजाप संगीताद्वारे लावले जातात. त्यामुळे मनाला प्रसन्नता जाणवते. ध्यान, योगा, सूर्यनमस्कार करतानाही संगीत वापरलं जातं. त्यामुळं गीत संगीत हे धावपळीच्या युगात सुदृढ आरोग्यासाठी फायदेशीर आहे यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.